कोरोना व्हायरसमुळे पोल्ट्री व्यवसायावर प्रचंड मोठे आर्थिक संकट उभारले आहे, कारण की कोंबडी खाल्ल्याने कोरोनाचं लागण होत असल्याची अफवा कोरोनाच्या विषाणूपेक्षा झपाट्याने व्हॉट्सअपवर सर्वत्र पसरले आणि पोल्ट्री व्यवसाय मात्र डबगाईला आले. व्हॉट्सअपवर हा खोटा मेसेज व्हायरल झाल्यामुळे 20 दिवसात राज्यातील पोल्ट्री व्यवसायाचे 800 ते 900 कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान झालं असल्यामुळे पोल्ट्री व्यवसायावर प्रचंड मोठे आर्थिक संकट ओढावले आहे. महाराष्ट्रात सुमारे 800 ते 1000 मोठे पोल्ट्री फॉर्म आहेत. त्याशिवाय शेतीला पूरक जोड व्यवसाय म्हणून कुक्कुटपालन करणाऱ्या शेतकऱ्यांवर तर संख्या प्रचंड आहे. पोल्ट्री व्यवसायावर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष 1 लाखापेक्षा अधिक लोक अवलंबून आहेत. पण चीनमध्ये कोरोनाग्रस्त उद्रेक झाल्यानंतर त्या देशात वुहानमध्ये कोंबड्या मारून टाकल्या, तसेच मेसेज 1 महिन्यापूर्वी व्हॉट्सअपवर व्हायरल झाला होता. कोंबडी खाल्ल्याने कोरोनाची लागण होते हा खोटा मेसेज कोरोनाच्या विषाणूपेक्षा प्रचंड वेगाने सर्वत्र झपाट्याने व्हायरल झाला आणि राज्यभरातील मांसाहारी लोकांनी कोंबडी खाणे बंद करून टाकले. मागील काही दिवसापासून लोकांनी कोंबडीचे अंडे देखील खाणे बंद केले. त्याचा मोठा फटका देखील राज्यातील पोल्ट्री व्यवसायाला बसला आहे.